नमस्कार, मी कुणाल लोहकरे। मुलाखतीच्या पलीकडे या कार्यक्रमाच्या 8व्या भागात मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मागच्या भागात गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, या वेबसिरीजची कोर टीम आपल्या भेटीस आली होती, तर या भागात त्याच वेबसिरीजचे कलाकार आपल्या भेटीस आले। बघूयात पाहुणे काय म्हणतात। तर पहिल्या प्रश्नाकडे बघूयात आपण। ही जी सिरीज आहे गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तर याबद्दल तुमचं म्हणजे तुमच्या दोघांचं काय म्हणतं? मला अतिशय महत्वाची सिरीज आहे आणि हा विषयही महत्वाचा आहे। आता आपण फॉर्च्युनेट आहोत की आता त्याच्याबद्दल बोललं जात आहे आणि त्याबद्दल काही नॉव्हेल्सही तयार झाली आहे। आणि म्हणजे मेंटल हेल्थ ही माझ्यासाठी महत्वाचीच होती आहे। मी स्वतः एन्झायटी ला फेस करते किंवा मला जो मुलगी आहे, सो ते मला अगदी लहानपणापासून असल्यामुळे मला त्याचा अवेअरनेस होता की माझ्या आजूबाजूला जी लोकं होती त्यांनाही त्याचा थोडाफार अवेअरनेस होता। पण मला असं वाटतं की ते त्याच्याबद्दल जितकं बोललं जाईल तितकं ते अजून काय नॉर्मॅलिटी आहे हे सगळ्यांना की आपण त्याच्यामध्ये दुसरं असं आहे की बरेचदा आता मेनस्ट्रीम मीडियाने देखील गेले 20 वर्षात असा ट्रेंड आला की तरुण मुलं म्हणजे काहीतरी गाडी काढून स्वतःच्या आयुष्यात शोधायला निघालेली, ट्रॅव्हल करणारी आणि त्याच्यातून आयुष्य समजून घेणारी अशी मुलं आहेत, किंवा ज्यांना प्रेम हे महत्वाचं वाटतं, किंवा कमिंग ऑफ एज फिल्म जे आहेत, तर तिथे कुठे जो मेंटल हेल्थ इश्यूज ॲड्रेस केले। सो मला असं वाटतं की तुम्ही एक विशिष्ट फक्त एका विशिष्ट पद्धतीने तरुण वर्गाकडे बघू शकता, तर एकतर त्याच्यात खूप वर्ग आहे, त्याच्यात खूप एथनिक आयडेंटिटीज आहेत, त्यात गावाकडनं आलेली मुलं आहेत, शहराकडनं आलेली मुलं आहेत, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत। सो तो गट आहे तो खूप मोठा आहे आणि त्यातला एक खूप मर्यादित वर्ग एकतर मेनस्ट्रीमने रिप्रेझेंट केला आहे आणि त्यांच्याही अगदी मर्यादित पद्धतीच्या गोष्टी आत्ता अजूनही मेनस्ट्रीम सिनेमात हे झाले। म्हणजे कॉलेज म्हणजे मजा, यूथ, हे जे काही आपल्या सगळ्या, आता मी सिनेमांचे नावं घेत नाही, बट यू नो नो इट ऑल, ऑल दोज फिल्म्स विच क्रिएटेड फॅशन ट्रेंड्स, कल्ट्स, दिस इज अ व्हेरी लिमिटेड अंडरस्टँडिंग ऑफ यूथ अँड अ व्हेरी रिडंडंट पोर्ट्रेयल ऑफ यूथ। तर मला असं वाटतं की या संपूर्ण सिरीजची अतिशय चांगली गोष्ट अशी की तर या तरुण वर्ग म्हणजे काय हे जास्त खोलाचं म्हणत नाही, त्यात खूप जास्त वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या वर्गातल्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या लोकांचं रिप्रेझेंटेशन आहे। मला असं आणि वेगवेगळे प्रश्न, तुम्ही या सिरीजमध्ये ज्या ज्या भूमिका साकारल्या आहेत, म्हणजे तुमचा अपकमिंग एपिसोड आहे तर त्याच्याविषयी थोडस सांगा। नाही मी खूप नाही सांगत, पण मला असं वाटतं की या सिनेमाचं नाव आहे कपल कोल्स, हॅशटॅग कपल कोल्स, अभि आणि अनुची गोष्ट। आणि बरेचदा मला असं वाटतं की आपल्या तरुण वर्गात दुसरा एक प्रश्न म्हणजे माझ्या ओळखीच्यातल्या कित्येक जणांचे 30च्या आधी लग्न पण झाली आहेत आणि डिवोर्स पण झाले, तर मला हे का झालं, कसं झालं वगैरे याची कारणं कारण वेगवेगळी आहेत, त्याचं सोशल कारणांमध्ये आपण जाणलो, पण मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचा फरक जो गेल्या 2-3 पिढ्यांमध्ये झाला आहे, तर मला असं वाटतं की एका विशिष्ट काळापर्यंत आणि अजूनही पाश्चात्य देशांमध्ये म्हणजे अगदी अमेरिकेसारख्या देशांसोबत तिथे डिवोर्स खूप जास्त आहे आणि आपल्याकडे सुद्धा फॅमिली तयार करणं आणि फॅमिली टिकवणं यावर आपण माणसाचं संपूर्ण आयुष्याचं यश किंवा अपयश डिसाईड करतो, पण लग्न हा तुमच्या जगण्यातला एक भाग आहे। अनेक जणांपैकी तुमच्यापैकी अनेक जण मी काहीतरी वेगळं शिक्षण आपण घेतो, इंजिनिअरिंग करतो, पण ते सोडून आपण वेगळं काम करतो, ते सोडून 10 वर्षांनी अजून तिसरं कोणतरी काहीतरी करायला लागतो बरोबर, आणि ही मुभा आपण स्वतःला देतो, याविषयी आपण खूप वोकल आहोत, पण आपण लग्नाच्या बाबतीत अजूनही तेवढे ओपन आणि वोकल नाही। सो मला असं वाटतं की लग्न हा एक एक्सपेरिमेंट आहे आणि तो असं होऊ शकतं की तो वर्क नाही झाला, आणि तो वर्क नाही झाला तर स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी ते ओळखून त्यातून त्याच्याविषयी काय तो योग्य निर्णय, तर त्याविषयी आपल्या जोडीदाराशी बोलणं आणि त्याच्यावर योग्य निर्णय, मग काय तुम्ही विभक्त व्हायचं करणं तर वेगळं होणं किंवा नाही करणं एकत्र करायचं करणं, तर त्यासाठी स्वतःच्या मनाची जी काळजी घ्यायला पाहिजे आणि दुसऱ्याच्या मनाची जी काळजी घ्यायला पाहिजे ती अत्यंत महत्त्वाची असते। ओके, याविषयीची ही फिल्म अपकमिंग
मलाही अगदीच तो म्हणतोय तसंच वाटतं. पण मला असं वाटतं की आपल्याला अनेकदा हे ऐकायला मिळतं आपल्या पालकांकडून किंवा आपल्या आजी आजोबांकडून की आमच्या काळात नव्हते डिवोर्स, आमच्या काळात कुठे व्हायचे, आता येऊन घेता जाता डिवोर्स किंवा सेपरेशन होतं. तर त्याचा एक मोठा भाग हा पण आहे की बायकांना ती स्पेसेस अवेलेबल करून दिली नव्हती जिथे त्या म्हणू शकायच्या की मला या लग्नात राहण्याची इच्छा नाही किंवा मला या लग्नात वेगळे त्रास होत आहे किंवा मला माझं स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी हे योग्य वाटत नाही ही म्हणण्याची मुभाच नव्हती. म्हणून अशा स्टेटमेंट्स करणं सोपं जातं. पण आता मला असं वाटतं की ही स्पेस आपण इंडिव्हिज्युअल्स म्हणून रिगार्डलेस ऑफ जेंडर, म्हणजे आपण तरी हा ढोबळपणे त्याला मेल फिमेल या जेंडर्सकडे, पण आपण त्यातल्या नॉन बायनरी लोकांकडे किंवा ट्रान्सजेंडर्सकडे या सगळ्यांकडे पण बघितलं तर या सगळ्यांमध्ये पण तो ती अडचण आहेच सगळ्या रिलेशनशिप्समध्ये. सो मला असं वाटतं की ती तो म्हणाला ते अगेन अप्लाय इज मेक सेन्स की तुम्ही स्वतःला सांभाळू शकत असाल तर तुम्ही अजून दुसऱ्या व्यक्तीलाही सांभाळू शकाल आणि त्यात जेंडरचा काहीच प्रश्न आहे. आणि यातल्या आमच्या विशिष्ट पात्रांविषयी बोलायचं झालं तर आम्ही एक सेलिब्रिटी कपलचं रोल करतोय जे की तुम्ही पटलं पण दॅट्स ओके. वी आर वी आर पीपल इन टू अ सर्टन पब्लिक डोमेन. आणि त्याच्यात पुन्हा एक मला असं मजा वाटते की तुमची इच्छा नसते पर्यंतदा तुम्ही जसं कोणी आपण आपल्या भावभावना सोशल मीडियावर व्यक्त करतो तसंच असं करत असतात. मग बरेचदा एक सर्टन मीडिया असतो तो तुमची इमेज बनवतो सारखं. मग ते हॅशटॅग कपल बोल्स व्हायला लागतात तुम्हाला एक. आणि मग तुम्हाला त्याचं म्हणजे आम्हाला तसं कधी जाणवलं नाही कारण वी आर व्हेरी इझी अबाउट इट. पण असे काही मी प्रसंग पाहिले की ज्याचं लोक मीडियाला जसं हवंय कपल बोल्सनी वागायला म्हणजे कपल बोल्स किंवा मीडियानी आयडियल ऑडियन्स आणि मग त्या एक्सपेक्टेशन्सना लिव्ह अप करायला तुम्ही काहीतरी एक आयुष्य जगू लागता विच डझंट मेक सेन्स. कारण ते तुमच्या तुम्ही तसेच आहात, तसेच असाल तर मग एक वर्क होईल पण तुम्ही तसे नसाल तर इट हॅज इट वर्क. तसे तुम्ही असाल तरी जरा आत्मपरीक्षणाची गरज आहे. पण पण सो वी आर प्लेइंग दिस सो आणि तिथे प्रश्न अजून गंभीर होऊन जातात कारण तुम्ही कॉशियसली कधी कधी तयार करतात घेण्यासाठी कधी कधी अनकॉन्शियसली ती तयार होते आणि मग आता त्या ह्याच्यातून त्या लग्नातून बाहेर पडायचं असतं. नाही आणि अशा लग्नात पब्लिक जेव्हा तुमचं रिलेशनशिप ही एवढं पब्लिक असतं त्याचे बेनिफिट्सही तुम्ही लीक करत नसताना त्याचे काही फायदे जसे आपण तोट्यांबद्दल बोलतो तसे तेवढेच फायदेही असतात. तेव्हा त्यामुळे मला असं वाटतं की ते यू हॅव टू अंडरस्टँड की इन अ सिच्युएशन लाईक दॅट ते खूप अवघड होऊन जातं कुठली घटना तुमच्या आयुष्यात घडली आहे. म्हणजे एका एपिसोड मध्ये बाबा आणि काही म्हणजे मुलाचं जे नातं दाखवलं की संवाद होत नाही काही गोष्टींबद्दल किंवा व्यसनाविषयी दाखवलं तर तशी कुठली एखादी घटना घडली आहे का तुमच्या आयुष्यात? अशी थेट तर नाही घडली पण तुमच्या आजूबाजूला कोणी पण विविध पद्धतीचे मानसिक प्रश्न जे आहेत ते आपल्या समाजात एक प्रचंड मोठा काळ त्याची त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आपल्याकडेच नाही मला असं वाटतं परदेशातही जाणार कारण त्या अर्थाने मानसिक स्वास्थ्य आणि मुळात सायकोलॉजी नवा सब्जेक्ट आहे 100-125 वर्ष सब्जेक्ट आहे तेव्हा माणसाला कळायला लागलं की मन नावाची काहीतरी अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट नाही असं नव्हतं. म्हणजे आपल्याकडे बुद्धिस्ट ट्रेडिशनमध्ये मनाचा चांगला अभ्यास आहे पण तो आपल्या मेनस्ट्रीममध्ये कधी आला त्याच्या परत सोशल आणि पॉलिटिकल इश्यूमध्ये आपण जायला होतो काढलेलं. पण मुद्दा असा आहे की आपल्या भारतीय समाजात हे मोठं आपल्याकडे सहज आपण उडवाउडवीची उत्तरं देतो की तुम्हाला काय होतं आपल्या मुलाला डिप्रेस वाटतो तो एक आजार आहे आणि
पुन्हा अत्यंत अशी काही कारण सांगितली जातात की आता तुम्ही असं वागता म्हणून तुम्ही डिप्रेस होता, आता तुम्हाला सगळं पटापटा हवंय म्हणून तुम्हाला नैराश्य लोक करेल. तर मला असं वाटतं की त्यात तुम्ही फूड सर, आता त्यात काही गोष्टींमध्ये त्याच्यात हाफ ट्रूथ असेल, पण मी का हे करतो विचारच माझ्या अनुभवात. तर मी हे आता ओपनली बोलायला पाहिजे, तर माझे आजोबा दोघंही हे सिव्हिअर मेंटल हेल्थ पेशंट हो, आणि हे कोणाच्या लक्षातच आलं नाही, आणि आता जाऊन आम्हाला लक्षात येतं की हो, कारण ते दोघे डिस्फंक्शनल होते. आता ते काय होते हे आता सायकोलॉजीशी बोलून, आणि ते टोकाचं येतं ज्याला आपण बायपोलॅरिटी, स्किझोफ्रेनिया या पद्धतीचे, हॅल्युसिनेशन या पद्धतीचे आजार, त्या पद्धतीच्या आजारांना त्या दोघांनी बॅटल केलं होतं. आणि माझे वडीलही काही एका पद्धतीचे मेंटल हेल्थ इलनेस पाहिले. पण मी हे का सांगतोय, तर ते कोकणात वाढले होते, त्यांनी संपूर्णपणे ऑर्गॅनिक गोष्टी खाल्ल्या, त्यांनी संपूर्णपणे ज्याला आपण आयडियल इंडियन हेल्दी स्टाईल म्हणतो, गावाशी जोडलेले, रूटशी जोडलेले, काय म्हणतात त्याला ट्रेडिशनल ऑक्युपेशनमध्ये, हे सगळं होतं. मग त्यांना का झालं? सो ही जे काहीतरी कल्चरल कारण आपले आई वडील सांगत असतात, इट्स अन अलार्म की तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की त्याच्यात कुठलंही कॉजल रिलेशनशिप कुठेही होऊ शकतो, कोणालाही होऊ शकतो. आणि ते जास्त म्हणजे त्याचे काही हे आहे जे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात किंवा त्यांचे एक्सपर्ट तुम्हाला सांगू शकतात की तुम्ही हे टाळलं तर तुम्हाला हे यापासून तुम्ही काय म्हणतात त्याला इन्सुलेट करू शकता. किंवा डायबेटीसच असं असतं तुम्हाला जीन्समुळे होऊ शकतो, पण त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही आता त्याच्या एक्सपर्टीजमध्ये मी जात नाही. मला सांगायचं एवढंच की माझं ऑब्झर्वेशन असं आहे ही सगळी जी सोशल नरेटिव्ज आहेत आत्ताचे, हे काय होत नाही रे, हे करायचं आणि इन्स्पायर व्हायचं आणि करायचं, तर तसं ते नाही. तर त्याच्या गुंतागुंतीचं आहे आणि त्याविषयी बोललं गेलं पाहिजे आणि फॅमिलीमध्ये बोललं गेलं पाहिजे, ते ॲक्नॉलेज केलं पाहिजे. त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट ज्याला बदत हवी असं काय दिली पाहिजे. मलाही असं वाटतं की माझा डिरेक्ट संबंध किंवा तसेच किस्से माझ्यावर भेटलेत असल्याचा भाग, पण मला असं वाटतं की जी पाचवी जी गोष्ट आहे, जी गोष्ट ती त्याच्या भाषेवरनं गावाकडनं येतो, त्याच्या भाषेवरनं त्याला चिडवलं जातं, बोललं जातं. हे मला असं वाटतं की मी इनहेरिटलीच एक प्रिव्हिलेज्डच व्यक्ती आहे, कारण मी शहरात वाढली, मी नंतर मला ऑल्टरनेट एज्युकेशनची संधी मिळाली, त्यानंतर मी उत्तम कॉलेजेसना गेली, माझी भाषा तशी आहे, मी एका ब्राह्मणी बॅकग्राऊंडमधून येते. सो माझा एकूणच अपब्रिंगिंग हे प्रिव्हिलेज्डच आहे, मला ते प्रश्न कधी मी फेसच केलेलं नाही आहे. आणि मुळात माझं शिक्षण इंग्रजीत झाल्यामुळे आणि ऑल्टरनेट एज्युकेशनमध्ये झाल्यामुळे हे प्रश्न मी कधी बघितलेच नाही की मी कोणी त्याला फेस करतोय असं मला कळलंच नाही. पण मी नंतर जशी मी मोठी झाली, जशी मी शहरात अजून राहू लागले आणि विविध प्रकारच्या लोकांना भेटू लागले, तेव्हा या गोष्टींमध्ये लेयर्स करू लागले. म्हणजे आपण सगळे महाराष्ट्रात जाऊ, पण त्यात बरेच लेयर्स आहेत, त्यात बरेच डिव्हिजन्स आहेत, त्यात हायरार्की आहे, आणि ती हायरार्की तुमच्या बौद्धिक ह्याच्यामुळे स्किल्समुळे आहे असं नाही. ते तुम्ही उगाच तुम्ही गावाकडनं येता म्हणून तुम्ही शहरापेक्षा शहरातल्या एखाद्या व्यक्तीपेक्षा खालच्या पातळीवर आहात का? तर नाही. पण हे प्रश्न ते अशा लोकांना फेस करावेच लागतात. सो ते हळूहळू मला कळू लागलं, दिसू लागलं, मग ते त्याला कसं इंटरजेक्ट करायचं किंवा अशी नाही, हे प्रसंग मी पाहिलेले आणि ऐकलेले, त्यामुळे माझा त्याच्याशी डायरेक्टली संबंध नसेल, तरी मला मला अगदीच वाटतं की हे घडतं आपल्या आजूबाजूला. आणि मी जर एका प्रिव्हिलेज पोझिशनमध्ये असेल तर मी कसं त्याला मी कशी मदत करू शकते, किंवा मी एखादी ॲलाय आपण त्याला म्हणतो, चांगली ॲलाय कशी होऊ शकते, त्याच्याकडे माझा कल असेल. दुसरा या सगळ्या सिनेमातला अत्यंत महत्त्वाचा भाग असं मला वाटतो की तुम्हाला मेंटल हेल्थ प्रॉब्लेम हा आयसोलेशनमध्ये बघता येणार नाही, त्याला एक ठळक सामाजिक कारण आहे. मग ती सामाजिक ही म्हणाली तसं ती सामाजिक अन्यायातून उद्भवलेली आहेत, राजकारणातून उद्भवली आहेत, आपल्या मी म्हटलं ते याच्या आधीच्या की सोशल सबसेक्शन जर होत्या, सो त्याच्यामुळे ती ट्रिगर होऊ शकते. म्हणजे एखाद्या गोष्टी सतत घालून पाडून बोलल्यामुळे एखाद्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकतं, किंवा त्याच्या हातात नसलेल्या गोष्टींमुळे जर समजा त्याच्यावर अन्याय करतो तर माणूस आत्महत्या करण्यापर्यंत जाऊ शकतो.
गेल्या काही वर्षातल्या अनेक दलित मुलांनी ज्या पद्धतीने आत्महत्या केली, युनिव्हर्सिटी पॉलिटिक्स सगळं त्याच्या केसेस अगदी उघड आपल्यासमोर आहे. सो तुम्हाला तो आयसोलेशनमध्ये बघताच येणार, तो समाजातली उतरण त्याच्या सोशल पर्स्पेक्टिव्ह घेऊनच तुम्हाला तुम्हाला तो बघावाच लागतो. सो मी मेंटल हेल्थ एक्सपर्ट असू शकत नाही दरवेळी, पण मी एकतर एजंट असू शकतो. मी सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्याच्यात एक जण एजंट आहे. तो एजंट काय, तर तो एखाद्या प्रश्नात मेंटल हेल्थ इलनेस असंच आपण म्हणालो, पण कुठल्याही एका मनाच्या प्रश्नातून जात असणाऱ्या व्यक्तीला मदत करतो दरवेळी. तो पूर्णपणे कपॅसिटी त्याची असं असं नाही आपल्या सोल करणं पुरेसं असतं. त्या व्यक्तीने एजंट होणं महत्वाचं असतं. फिल्म्स आहेत, एजंट म्हणजे काय, तो ऐकून घेतो आणि तो म्हणतो की या व्यक्तीला गरज आहे मदतीची. तो सगळा पसिहा होऊन चालत नाही अशा वेळी, असं पण मला वाटतं की त्याचे त्याचे एक्सपर्ट असतात. तर त्याच्या काउन्सिलर्सकडे जोडून घेणं किंवा त्याला जी मदत हवी असेल ती मदत त्याने घ्यावी यासाठी पोषक वातावरण आहे. पण बरेचदा मानसिक स्वास्थ्याचा आपला रेजिस्टन्स खूप असतो मदत घेताना, तर तो तसं वातावरण तयार करतो. एक मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे दिस इज द टेक अप. ओके, तुमचा जो अपकमिंग एपिसोड आहे म्हणजे ज्यात तुम्ही जी जी कॅरेक्टर साकारले, तर त्यात असं काही तुम्हाला वेगळं ॲक्ट करावं लागलं बीइंग हू यू आर का आहे त्या म्हणजे जे तुम्ही आहात त्याच्याने चालू होते? नाही, वेगळंच होतं ना, म्हणजे कारण ती गोष्टच वेगळी आहे. आम्ही ज्या प्रकारच्या नात्यात आहोत त्यापेक्षा वेगळं नातं आम्हाला आधी लागायचं होतं. पण मला असं वाटतं की त्यात मी आता अभिनयाचं सुरत जास्त सांगू शकेल की त्याचं कुठल्याच पात्रात असं कॅरेक्टर यू डू ऑफकोर्स तुमच्यातलं स्वतःतलं काहीतरी त्यात जातं. तो सगळ्या आतच देत असतो, पण अर्थातच ते वेगळं पात्र असतं. मला थोडंसं ज्याला आपण म्हणतो की परकाया प्रवेश करावा असतो तसं त्या अर्थाने वेगळं होतं. आणि अभि आणि अनुजी जी दोन साधारण आम्ही साधारले त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यांचा एकमेकांकडे आणि त्यांच्या नात्याकडून असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे ते आमचं तसं काही सखी आणि सुरत म्हणून त्याचा काही अभि आणि अनुजच्या दृष्टीमध्ये काही साम्य नाही तसं म्हणून ते वार्तापे अजून तरी बरं चालतं. कोरोनाचा जो कठीण काळ होता तर त्याच्यात अनेक कलाकारांना कामं मिळत नव्हती किंवा मोस्ट ऑफ द कलाकार जे होते ते एका वेगळ्या मेंटल फेज मधून जात होते, तर हाऊ डिड यू टॅकल दॅट, म्हणजे तो काळ तुम्ही कसा हँडल केला होता? ते परत मी म्हटलं तसं रे की त्याच परत आपण वी कांट सीट इन अन आयसोलेशन. हो, म्हणजे सगळ्यांना काही एका मेंटल हेल्थ इश्यूज मधनं जावंच लागतं, पण तरी मला असं वाटतं की वी वर फॉर्च्युनेट, कारण आम्हाला इतर त्यावेळेस टचवूड आर्थिकदृष्ट्या सस्टेन होण्याची कपॅसिटी. तर अशा वेळी आम्ही स्वतःला हेच सांगत होतो की आपली परिस्थिती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा थोडीतरी बदलते, त्यामुळे आपल्या म्हणजे अगदी जे फार बेसिक आहे क्लासेस हाफ फुल एवढं बघून मी तरी स्वतःला म्हणलं की. आणि तो काळ मला बरेचदा असं होतं की मी सतत असं असतो की मी जेव्हा कामात असतो तेव्हा मला वाटत असतं की मला थोडा वेळ मिळायला पाहिजे, कारण मला या 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 गोष्टी करायच्या. म्हणजे मला त्या 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 गोष्टी करायला वेळ मिळतो तेव्हा मला असं असतं की मला आता काम करायचं. तर त्यामुळे फॉर द फर्स्ट टाईम आय रिअलाइज की ओके आता सुब्रत तुला वेळ मिळालेला आहे, तू एवढ्या गोष्टी ठरवल्या तेच तुला करायच्या, तर ते आता कर, डोंट गिव्ह एनी एक्सक्यूज. मी त्या गोष्टी केल्या असं मला वाटतं. कलाकार म्हणजे आर्टिस्टसाठी मला असं वाटतं की कधीच तुम्ही एकच गोष्ट शिकलात, एकच गोष्ट करता आणि तीच प्रॅक्टिस करत राहणार आयुष्यावर, त्यातनंच पैसे कमावणार आहेत अशातला भाग नसतो. म्हणजे आम्ही न टाकतो, जर आम्ही चांगले म्हणजे आम्हाला चांगलं वाचणं हे गरजेचंच आहे, आम्हाला चांगलं बघणं गरजेचं आहे, आम्हाला इतर जगात काय चाललं आहे याबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे, साध्या बातम्या वाचणं महत्त्वाचं आहे. तर माझं म्हणणं आहे की ॲज अ इफ यू आर अन आर्टिस्ट ऑफ एनी काइंड, तुम्ही कुठलेही तुम्ही पेंटर असा, तुम्ही एडिटर असा, तुम्ही जे कोणी असाल, तुम्हाला त्या सगळ्याकडे कोलसम पद्धतीने बघावंच लागतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यात इतर एक्सपिरियन्सेस जमा करावेच लागतात, कारण त्यातूनच तुमची कला पुढे अजून बघणार. सो येस, तू म्हणालास तसं आणि सुरत म्हणाला की अनेक कलाकारांचं आर्थिक जेव्हा आर्थिक
होतंच आणि ते आपण अक्नॉलेज केलंच पाहिजे की हे मोठं कारण होतं लोकांना त्यांचा त्रास झाला लॉकडाऊनचा. पण ज्यांच्याकडे फायनान्शियल स्टेबिलिटी होती त्यांनी हे अव्हेन्यूज एक्सप्लोर करण्याची ती वेळ होती आणि ते करायलाच पाहिजे होतं जे आम्ही केलं. मला असं वाटतं की ॲज आर्टिस्ट वी ट्राय टू ग्रो एज मच एज वी कॅन आणि एनरिच आवर लाईफ एज मच एज वी कॅन. सो इट वॉज ओके मला असं वाटतं. मिडल क्लास मुलाचा आणि वडिलांचा ज्या ओपनली संवाद व्हायला पाहिजे किंवा फ्रँकली संवाद व्हायला पाहिजे तो होत नाही. तर असं कधी घडलंय का काय? सुदैवाने मला असे वडील मिळाले होते की ते माझा बाबा खूपच ओपन होता. आणि पुन्हा हे मी सांगतोय की लोक म्हणतात की अरे शहरात ठीक आहे तर असं माझे वडील हे कोकणातल्या अत्यंत छोट्या गावात साध्या शाळेत गेलेला म्हणून शकतो त्याची शाळा जर तुम्ही बघितली तर असाल ती साधी शाळा. आणि तरी सुद्धा भरपूर ओपन माइंडेड होते. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की तोच तो एपिसोड मला यासाठी आवडला की संवाद व्हायला पाहिजे. कारण माझ्या वडिलांनी अनेक अशा गोष्टी की ज्याविषयी घरात बोललं सुद्धा जात मग ते तुमच्या लैंगिक शिक्षणाविषयी असेल तुमच्या मेंटल हेल्थ विषयी असेल तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे काय पद्धतीने तुमचा जोडीदार निवडा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींसोबत आमच्या घरात इतका ओपन संवाद व्हायचा इतका आणि तो सहसा माझ्या पालकांकडनंही शेअर व्हायचा. तर मला असं वाटलं की मी त्या खोलात जात नाही काय सांगू शकतो पण खूप आहे सांगायचं त्यातला मुद्दा एवढाच आहे की नक्की सांगेन की त्याचा मला प्रयत्न पाहिजे मुलगा म्हणून आणि पाल्य म्हणून पालकांनी करायला पाहिजे. तर त्यांनी संवाद इनिशिएट केला उगाच काहीतरी कन्क्लुजन्स काढण्यापेक्षा बोलायला हरकत नाही. आणि मुळात कुठलाही विषय मला असं वाटतं की घरात वर्जन माझ्या घरात कुठल्याही पद्धतीने लैंगिकता ही वर्जन होते. आम्ही त्याविषयी ओपनली बोलतो ज्याच्यामुळे त्याच्याविषयी जी एक अनाठी उत्सुकता असते मुलांच्या मनात आणि मुलींच्याही मनात असेल मी मुलगा आहे म्हणून मी मुलांविषयी बोलतो आणि त्यामुळे काहीतरी विचित्र पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत मैत्री असेल प्रेम असेल सेक्स असेल तर त्या चांगल्या आणि योग्य पद्धतीने त्याच्यात जे जे नैतिक भाग आहे कन्सेंटचा भाग असेल आपण काय पद्धतीने एखाद्या स्त्रीला समजून घेतो याविषयीचा भाग असेल आपण प्रेमाकडे कसं बघतो याचा भाग असेल या सगळ्याविषयी हे सगळं आपल्या जगण्याचा अत्यंत आमूलाग्र भाग आहे. आणि तो पालकांनी इनिशिएट करून पाल्यांशी बोलला असं पाहिजे. कुठली लाज अडकटली आणि कुठली पालकांची कारणे किंवा जे ते करत ते आजारी आहे ते त्यांनी करायलाच. ओके सगळी काही काही जो एपिसोड होता व्यसनाशी तर तसं कधी घडलंय का पर्सनली विथ यू? नाही डेट विथ आई मध्ये जे त्यांचं नातं आहे म्हणजे असं एक्झॅक्टली तसा किस्सा घडलाय का असं नाही. पण मला असं वाटतं की आधी सुरत मला तसं माझ्या आईने सुद्धा लहानपणापासून ती एक ट्रान्सपेरन्सी आमच्या नदीमध्ये खूप मेंटेन केली. सो तिच्या आयुष्यात काय चाललंय हे मला माहीत होतं हे ती मला सांगायची आणि ती शुड मेक इट अ पॉईंट की मला माहीत असेल की मी लहान आहे तर मला लोक काही सांगायला मला काही कळणार नाही या स्पेसमधलं नव्हतं ते. त्यामुळे लहानपणापासून एक मैत्रीचं नातं तिथेच तिच्याच बाजूने तयार झालं असल्यामुळे आपण मोठे होतो तेव्हा आपण अनेक गोष्टी आपल्या पालकांपासून लपवतो आपण ते यु नो कॉलेजचे दिवस असतात किंवा टीनेजर्स सो ते तर साहजिक आहे ते होतंच. पण मला असं वाटतं की पण तिने ते माझ्याबरोबर केलं असल्यामुळे आमचं फाउंडेशन इतकं स्ट्रॉंग आहे की आता मी तिला खरंच काही सांगू शकते किंवा एका विशिष्ट वेळानंतर मला तो कॉन्फिडन्स होता की मी तिला काही सांगू शकते आपण चर्चा होऊ शकते ती फक्त मला ती रिशेप करायची. त्यामुळे ती तसंच नातं बऱ्यापैकी सगळे तरी आय थिंक अजून ओपन होतात. माझ्या तरी थोडी शाईज फिट होती लहानपणी पण मला असं वाटतं हळूहळू ते ओपन एवढे सोशल प्रॉब्लेम चालू आहेत करंटली पण यात मेंटल हेल्थ इश्यू म्हणजे ज्याच्यावर आत्ता तुम्ही सिरीज केली तीच का करायची म्हणजे लाईक ॲज अ चान्स ऑर ॲज अ ऑपॉर्च्युनिटी की लोकांपर्यंत हे पण आपल्याला पोहोचवायचं आहे या झोनमधून किंवा काही आय थिंक ते करावीशी वाटलीपेक्षा त्याचा भाग होता
हे आमच्यासाठी महत्त्वाचं होतं, म्हणजे की कोणीतरी हे करतंय, आमची ही हीच मतं आहेत, आम्हाला की हे पटतं आणि आमच्या मालकीते जर पुढे जाणार असेल तर त्या प्रोजेक्टचा भाग होण्यात खूप मजा येईल. मजा येईल तसंच आपलं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन होईल असं वाटत होतं. इनफॅक्ट आम्ही जेव्हा पहिल्या रिडिंगला गेलो तेव्हा सुद्धा अनुपम मैत्रा जे लिहिली आहे सिरीज, अनुपम आलोक दिग्दर्शक आणि पर्ण असे सगळे होते आणि त्यांनी आमचे आम्हाला आम्ही वाचलं एकत्र, त्यांनी आम्हाला विचारलं जर आम्हाला काही वाटत होतं तर आम्ही बऱ्याच वेळ 2-3 तास त्यावर चर्चा झाली, काही वेगळे मुद्दे आले, मग मैत्रिणी ते परत लिहिलं आणि त्याचं पॅकेज मागच्या एपिसोडमध्ये म्हणाले की अनेक म्हणजे इन्क्लुडिंग कलाकार अनेक जणांच्या डोळ्यामधून प्रत्येक आणि मला असं वाटतं ते फार महत्त्वाचं होतं. कारण आणि ही गोष्ट तर एस्पेशली एखाद्या अशा पात्रांची होती जी पब्लिक फिगर आहे, जी त्या ह्याच्यात वावरते आणि त्यांचे प्रश्न होते, तर मला असं वाटतं की त्यात त्यांनी आमचा इनपुट घेणं हे महत्त्वाचं त्यांच्यासाठी होतं आणि आमच्यासाठीही होतं. त्यामुळे त्यातले करेक्ट संदेश द्यावे सगळ्यांची इच्छा होती आणि सगळेच फार सेन्सिटिव्हली आणि त्रिची नाही आहे त्या कुठल्याच गोष्टी, हे असं करा असं कोणीच तुम्हाला म्हणत नाही, हे असं होतं हे तुम्हाला फक्त जाणवून द्यायचं. आणि किती वेगवेगळ्या स्तरातनं लोक मेसेज करतात किंवा कळवतात की आम्हाला हे कळलं, आम्हाला हे हेच वाटतं किंवा आम्ही हे पाहिलंय ते तुम्ही योग्य सांगताय. तर मला असं वाटतं की आपण खूप ग्रँटेड करतो कॉन्टेंटला आणि आपण म्हणतो की शहरी, जसं तो पहिल्या याला म्हणाला की आपण एक कॉलेजची मुलं हे हा जो एक वाईब आहे की त्यांच्यात प्रेम प्रकरणच होतात किंवा त्यांच्यात सतत मजा होते नसतात ना, असं नाही सगळ्यांचे काहीतरी. सो पॉइंट इज की तू नाही आहेस ना कुछ कुछ होता आहे मधला शाळा, पण त्याचा अर्थ तू पॉइंट इज की तुझंही प्रश्न व्हॅलिड आहे, तुझंही आयुष्य व्हॅलिड आहे, तुला वाटणारे तुला येणारे अनुभव हे व्हॅलिड आहे. तर मला असं वाटतं की त्या इतक्या विविध लोकांनी कळवल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया किंवा युट्यूबवर लिहितात तर ते फार छान वाटतं की आपण लोक आहेत, लोक बघतायत आणि लोकांना ते कळत आहे. आपण फक्त एकाच प्रकारचं कॉन्टेंट एकाच फॉर्मला परत परत चरणार ते जाणार नाही, पुढे नाही जात. सिनेमे तर मला आवडलेच आहेत पण मला ते रिॲक्शन वाचून फार छान वाटतं. मला असं वाटतं की किती ठिकाणी लोक आहेत ना की ज्यांना मदतीची गरज आहे, ज्यांना एक छोटासा सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की छोटासा सुद्धा पुश पुरेसा आहे, एक छोटीशी झुळूकसुद्धा पुरेशी, एक छोटासा शब्द, एक वाक्य. आणि प्रत्येक चित्रपटातल्या शॉर्ट फिल्म्समध्ये मला असं वाटतं की एक वाक्य दरवेळी लोक घेऊन जातात. सुषमा मावशी आणि सुरभीची गोष्ट आहे ते नटच माहिती त्यांच्या कुठली गोष्ट होती, जी MPSC ची प्रियाची गोष्ट जी MPSC ची परीक्षा देत असते, स्पर्धा परीक्षा देत असते, तर त्याच्या कुठली लोकांनी आलेलं की ते सुषमा ताईचं एकटे वाक्य आहे फार चांगलं लिहिलं मित्राने, स्वातंत्र्य कोणाच्या बापाचं काढत ते तुझंच असतं, ते प्रत्येकाचं असतं. आता हे वाक्य त्या संदर्भात तर महत्वाचंच आहे पण आपल्या जगण्यातले कित्येक ठिकाणच महत्वाचं आहे. तर ते आपलं स्वातंत्र्य आपलंच असतं आणि त्याची जबाबदारी आपलीच असते, किती महत्वाचं वाक्य हे पूर्ण आत्ता आपल्या देशात जे चाललंय तिथपर्यंत प्रत्येक नागरिक ज्या पद्धतीचं स्वातंत्र्यावर दाला लागतो तिथपर्यंत लागू होणारे वाक्य आणि आपल्या देशातच का जगभरातच चाललंय त्याचं. तर म्हणजे स्टेट वर्सेस मॅन असं जेव्हा कॉन्फ्लिक्ट येतो तिथपर्यंत जाणारे वाक्य आणि आपल्या सगळ्यांच्या सगळ्यातलं सुद्धा फार कळीचं वाक्य आणि असं प्रत्येक चित्रपटातून एक वाक्य तुम्हाला घेऊन जाणार. आणि मला इतकं छान वाटलं की कुठे कुठे देशभरात कोपऱ्यात ज्यांना मराठी कळते कित्येक मराठी न कळणारे लोकांनी सबटायटल्ड फिल्म असल्यामुळे अनेक रिस्पॉन्सेस दिले जे आमच्या ग्रुपवर नटांच्या शेअर होत असतात वगैरे, तर ते असं ते छान वाक्य घेतात आणि त्यांना जगण्यात काहीतरी थोडीशी का होईल त्यांचं जगणं कदाचित त्यांना सूत्र मिळतं. त्या सगळ्याला छान वाटलं ऍक्सेसिबिलिटी आहे ना युट्यूबवर असल्यामुळे आणि युट्यूब हे फ्री असल्यामुळे
पैसे तुम्हाला बाजूला काढता येतात. युट्यूब इज अ डेमोक्रॅटिक मीडियम. युट्यूब हे सगळ्यात जास्त रुट्सना पोचलेलं आहे. म्हणजे इनफॅक्ट टिकटॉक सुद्धा ते आता बॅन झालंय, पण टिकटॉक वॉज अ मीडियम लाईक दॅट जे कोपऱ्या कोपऱ्यात पोचलेलं होतं, ते ॲक्सेसिबल वाटायचं. की मी हे डाउनलोड केलं तर आय डोंट फील डम ऑन दिस प्लॅटफॉर्म. मे मी नेटफ्लिक्सवर मला ते इंटिमिडेटिंग वाटू शकतं इफ आय डोंट कम फ्रॉम अ लर्नड एज्युकेटेड बॅकग्राऊंड ऑर अर्बन बॅकग्राऊंड, बट युट्यूब इज अगेन लाईक दॅट. सो की ते म्हणजे त्या प्लॅटफॉर्मचाही मोठा हात आहे या सगळ्यात, की ते पोचत आहे, ते रिसीव्ह केलं जात आहे. त्यामुळे जसं मला तसं एखादा गावातला मुलगा असेल कुठल्या तरी कोपऱ्यात रुरल भागातला ज्याला माहीतच नाही की मेंटल हेल्थचे प्रश्न काय आहे, त्याने जर 10-10 मिनिटाच्या फ्यूज आहे यातनं त्याला जाणीव होईल का की त्याचं हे आहे आणि इतकी महत्त्वाचं तर नाही, पण हे एक्झिस्ट करतं, हे काहीतरी आहे, हे तरी त्याला कळेल. जसं आपल्याला म्हणजे आपण बेस्टकडून ही माहिती आपल्याकडे येते तेव्हा आपण ती शिकतो, आपल्याला ती कळत नाही. किंवा फेमिनिझम आणि या सगळ्याबद्दल आपल्याला बेस्टमधनं ते हळूहळू म्हणजे भारतातही होतंच, भारतातही होतं, पण त्याचा जन्म भारतात नाही झाला ना. मी अशा विषयांबद्दल बोलते जसं जन्म भारतात झालेला नाही आहे, तर ते आपल्याला नंतर कळतं. तर पण आपल्याकडे आपण त्या पोझिशनमध्ये आहोत सोसायटी जे आपल्याला हे असं कल्चर इंटरनॅशनल कल्चर इंटरनॅशनल डिबेट्सना ऍक्सेस आहे का नाही यावर बरंच करतं. सो मला असं वाटतं की हे ह्या गोष्टीवर सोप्या करून सांगितलेलं आहेतच. सुंदर लिखाण आहे, नॉन रिची आहे आणि युट्यूबवर आहे. आतापर्यंत जे 6 एपिसोड झाले तुमचे म्हणजे एक्सक्लुडिंग इन्क्लुडिंग युअर स्टोरी, तर त्याला अनुसरून कॅन यू गिव्ह अ मेसेज टू यू काही तुमच्या साईड रिगार्डिंग सोशल इश्यू किंवा सोशल मेंटल इश्यू? मी म्हणेन या फिल्म्स बघा, तर फिल्म्स सिनेमा स्पीक्स फॉर इट सेल्फ. मी म्हणेन की इट्स ओके टू फील हाऊ यू फील. आणि हॅविंग सेड दॅट म्हणजे दुसरा एक संदेश काहीच नाही, पण मी नक्की सांगू शकतो की रीच आउट टू सखी. आम्ही प्रयत्न करतो ती सुटून गेला समजा मेसेज, तर लगेच ही क्लिप काढून दाखवू नका मला चूक झाली माझी असं, मी आत्ताच माफी मागतो. पण काही तुम्हाला मदत हवी असेल, मला एक मेसेज आला एका मुलीचा हे म्हणून की तिचा भाऊ जो आहे तो एका सिव्हिअर मेंटल हेल्थ कंडिशन जे क्लिनिकली ज्याला क्लिनिकल काय म्हणतात क्लिनिकल डायग्नोसिस लागतो आणि त्या पद्धतीने सायकॅट्रिक मेडिसिन गंभीर आजार आहे त्याच्यातून जातोय, पण त्याच्यामुळे त्याच्या पूर्ण कौटुंबिक मनस्वास्थ्यावर पण सांगायला बरोबर आहे. बरेचदा त्या व्यक्तीच्याच मनस्वास्थ्याविषयी आपण जास्त विचार करतो स्वाभाविक, पण ते म्हणाले की मला सुद्धा खूप त्रास होतो या सगळ्या, तर मला काही कोणाशी बोलायला नाही. आय वॉज फॉर्च्युनेट, म्हणजे मला मी स्वतःच नशीबवान वाटतो की मी ते योग्य वेळेला तो वाचला आणि तुला मी काही मदत करू शकतो. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, तुम्हाला मदत मागणं या कल्पना वाटत प्रायव्हेट मेसेज प्रायव्हेटली मागा, प्लीज मदत छान राहू. मनासारखं की आपल्या मराठी स्पेशली कल्चरमध्ये असं होतं की यू नॉट फिलिंग ओके, तर असं म्हणजे तोंड पाडून द्यायचं. तुला काय झालंय सायंकाळ तुला तर सगळं सगळं तुला काय झालं, पण ते म्हणून झाले की ओके टू फील हाऊ यू फील ते व्हॅलिड आहे. तुम्हाला काहीही वाटत असेल तर थोडी मदत घेतली पाहिजे किंवा त्याबद्दल बोललं पाहिजे, ते काहीतरी बॉटल अप करून ठेवण्यात सुख आणि आनंद वेगळ्या गोष्टी आणि त्यामुळे आपल्या पाहुण्यांना एकदम भन्नाट इंटरव्ह्यू दिलेला आणि या खरंच आणि त्यांनी जे शेवटी सांगितलं, सो प्लीज मदत मागायला लाजू नका कोणाकडे.